देशाच्या विकासाच्या ज्या दोन कल्पना दोन स्वतंत्र विचारसरणीने मांडल्या त्याच्यामध्ये वर्षानुवर्ष राज्य करणाऱ्या काँग्रेसने विकासाची एक कल्पना मांडली की माणसाला वेगवेगळ्या प्रकारची मदत केली पाहिजे. तर आम्ही ज्या विचारधारेवर विश्वास ठेवून त्या विचारधारेकडून दिशा घेऊन काम करतो त्याने असं म्हटलं की माणसाला मदत करत राहण्यापेक्षा तो कितीही सामान्य माणूस असला तर त्याच्या रुपयाने बायकोला साडी आणणं त्याला जास्त आवडतं दुसऱ्याने दिलेली साडी बायकोला नेऊन देण्यापेक्षा. आणि त्यामुळे त्याला त्याच्या पायावर उभं करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. तीच विजन किंवा तोच विचार तीच दिशा घेऊन मोदीजींनी गेल्या 5 वर्षामध्ये अनेक गोष्टी केल्या. माती परीक्षण केलं, मोठ्या प्रमाणावर पीक विमा सुरू केला, अकाउंटला 6,000 रुपये टाकून लायला सुरुवात केली की जेणेकरून सुरुवातीलाच कर्ज घ्यावं लागणार नाही, इनपुट एक्सपेंडिचर तो त्या 6,000 रुपयातून काढू शकेल, आता तो कमी आहे हळूहळू तो वाढवता येईल वगैरे वगैरे वगैरे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही तोच मोदीजींचा धागा धरून काम केलं गेल्या 5 वर्षामध्ये. त्याच्यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्याला पाणी उपलब्ध झालं आणि त्या पाणी उपलब्ध झाल्यामुळे त्याला त्याचं पीक वाढवता आलं, उत्पादन वाढवता आलं, त्याला भाव चांगला मिळाला, तर त्याचे पैसे त्याच्या खिशात खुळखुळायला लागतील. आणि त्यामुळे सिंचनाचे सगळे प्रकल्प वेगवेगळ्या कारणाने जे अडकले ते पूर्ण करण्यावर आम्ही भर दिला. मग त्या सिंचनाच्या प्रकल्पामध्ये काही ठिकाणी धरणंच अपूर्ण होती, काही ठिकाणी कालवे अपूर्ण होते, म्हणजे धरण पूर्ण झालंय, पाणी दिसतंय, परंतु त्या पाणी शेतात पोचवायला कालवे नव्हते. हा जसा भर दिला तसं आगामी काळामध्ये साईट संपत चालल्या, शेवटी धरणाची साईट अवेलेबल असायला लागते. राज्याराज्याने पावसाचं पडणारं पाणी किती पकडायचं याचं एक प्रमाण ठरलंय, ते आपण क्रॉस केलं आहे. याच्यापेक्षा जास्त आपल्याला वाहूनच पुढे सोडावं लागतं, पकडता येत नाही. आता त्याच्यावर त्याचे एकदा ऑडिट करावं लागेल की आमच्या वेगवेगळ्या धरणामध्ये पाणी किती साठतं ते खरं, म्हणजे आम्हाला जे लिमिट दिलं आहे त्याच्यापेक्षा कमी आहे. पण आज ही स्थिती आहे की तुम्ही याच्यापेक्षा जास्त पाणी धरणामध्ये पाणी साठवणं म्हणजे काय, तर पाऊस पळून न जाता पकडून ठेवणं. आणि त्यामुळे जलयुक्तीची कल्पना आपण मांडली. 22,000 गावामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये जलयुक्तीचे कार्यक्रम आपण केले की ज्याच्यामध्ये त्या गावामध्ये पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब त्या गावाने पकडायचा, तो जमिनीच्या पोटामध्ये मुरवायचा आणि जमिनीतली पाण्याची पातळी वाढवायची, वेगवेगळ्या शेततळ्याच्या माध्यमातून सरफेसवरचं पाणी वाढवायचं. म्हणून 1,72,000 शेततळी आपण मोफत शेतकऱ्यांना दिली की जेणेकरून तो सरफेसवरचं पाणी पहिलं वापरेल आणि ते संपलं तरच तो जमिनीच्या पाण्याला हात घालेल आणि हात घातलं तर पाणी असेल कारण ते खूप खोल गेलं होतं. असा एका अर्थाने त्याला पाणी मिळेल, मग तो पिकं चांगले घेईल, त्याचं उत्पादन वाढेल आणि मग त्याला भाव मिळेल. एके वर्षी एकदम तुरीचं बंपर क्रॉप झालं आणि त्याचा भाव खूप पडला. आपण 73 लाख क्विंटल, म्हणजे आजपर्यंत जेवढी सरकार आले त्यांनी मॅक्झिमम तूर 3 लाख क्विंटल खरेदी केली होती, आपण त्यावर्षी 73 लाख क्विंटल तूर 5,050 रुपये क्विंटलने खरेदी केली. कारण त्याचा जर रेट नाही मिळाला तो आत्महत्याच करेल की पैसे घातलेले निघालेच नाहीत. असा पूर्ण प्रयत्न आम्ही पूर्ण 5 वर्षामध्ये ठेवला. मग त्याच्यामध्ये मार्केट कमिट्या सुदृढ कशा करता येईल, मार्केट कमिट्यांमध्येच माल विकणं शेतकऱ्याला कंपल्शन होतं, त्या कंपल्शनहून त्याला बाहेर काढलं. काँग्रेस गव्हर्नमेंटने 3 वेळा तो प्रयत्न केला, 3 वेळा 15-15 दिवस मार्केट बंद राहिलं. मी पणनमंत्री होतो म्हटलं किती दिवस मार्केट बंद राहते बघू, मी पॅरल मार्केट चालू आहे, परंतु हा कायदा इम्प्लिमेंट करायचा. पुन्हा आठवडाभर आमच्याही काळामध्ये मार्केट बंद राहिलं, पण आम्ही पुश केलं की त्याला बऱ्याच सुविधा आहेत त्याला मार्केटमध्ये विकू दे, पण त्याला बरा रेट मिळत नाही, त्याला बाहेर विकण्याची परवानगी द्या. असं शेतकऱ्याशी संबंधित अनेक गोष्टी केल्या, तेच पुढे विजन म्हणून करण्याचं आमच्या डोक्यामध्ये होतं. आणि तेवढ्यात सरकार गेलं की ज्याच्यामध्ये शेतकऱ्याला हे द्या ते द्या ते द्या ते देऊ, पण बरोबरीने त्याची स्थिती अशी निर्माण करणं की तो स्वतः परिश्रम करून आपलं जीवन चालवतं. पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट माझ्याकडे होतं, त्याही विषयामध्ये आम्ही हा प्रयत्न केला की राज्यामध्ये 1,00,000 किलोमीटरचे रस्ते हे पीडब्ल्यूडीचे आहेत, 2,76,000 किलोमीटरचे रस्ते ग्रामीण आहेत. एवढ्या रस्त्यांना आपल्याकडे पैसेच नाहीत, त्यामुळे अपुऱ्या पैशावर झालेले रस्ते खराब होणार,
ते पावसानंतर खड्डे भरून नीट करावे लागणार, म्हणजे डिसेंबरनंतर पुन्हा एक 6 महिने बरे लोकांचे जातील. यासाठी जे खड्डे भरण्याचा कार्यक्रम होता तो 200 मीटरला एक टेंडर असं निघायचं, एकेका जिल्ह्यात 1400-1400 टेंडर निघायचे. आम्ही सगळं स्टॉप केलं. 10 किलोमीटरच्या खालचं टेंडर काढायचं नाही, प्रत्येक जिल्ह्यात 40-42 टेंडर निघता कामा नये, आणि 2 वर्षाचं त्याची वॉरंटी. तुम्ही हा रस्ता खड्डे भरण्याचं काम घेतलं ना, पुढच्या वर्षी खड्डे पडले तर तुम्हीच भरा, असा प्रयोग आपण केला. आणि त्याच्यातून दरवेळेला हा मुद्दा येत राहिला की पावसात खड्डे पडतात, तर आपल्या अपुऱ्या पैशांच्या आधारे बांधले रस्ते आहेत. डिसेंबरनंतर ते नीट होतात की नाही बघा, आणि त्याप्रमाणे प्रत्येक डिसेंबरमध्ये खड्डेमुक्त महाराष्ट्र करण्याचा आपण प्रयत्न केला. कधीतरी आपले रस्ते चांगले व्हावे त्यासाठी 10,000 किलोमीटरचे 3 कोटी पर किलोमीटरचे 30,000 कोटीचे रस्ते आपण बांधायला सुरुवात केली, आणि ते आता पूर्ण होत आले. चव्हाण साहेबांना त्याचा आनंद मिळणार आहे, श्रेय मिळणार आहे की त्याची अनेक उद्घाटन ते करतील, की ज्याच्यामध्ये नॅशनल हायवेच्या रोड्सना जे लँड ॲक्विजिशन करावं लागतं ते लँड ॲक्विजिशन न करता साईड पट्टी वापरून 3 लेनचे रस्ते करायचे, आणि ते नॅशनल हायवेच्या क्वालिटीचे करायचे, पण पैसे कमी असल्यामुळे 2 वर्षामध्ये 60% द्यायचे, म्हणजे रस्ता पूर्ण झाला. 12 वर्षामध्ये 40% द्यायचं, म्हणजे 12 वर्ष तो रस्ता मेंटेन करण्याची जबाबदारी त्यावर राहते. त्याच्यामध्ये 2 वेळा रिन्युअल त्याने केलं पाहिजे, की जेणेकरून 12 वर्ष त्या 3 किलोमीटर 4 किलोमीटर किंवा हे रस्ते मोठे आहेत 50 किलोमीटर 100 किलोमीटर त्याची चिंता संपली. असे 10,000 किलोमीटरचे रस्ते आपण भरायला सुरुवात केली. 4 लेनचे रस्ते आपण करू शकत नाही म्हणून केंद्राकडे आपण मागणी केली वगैरे वगैरे. अशी मोठी यादी आहे, मला त्यांचा न बघता सुद्धा चेहरा लक्षात येतोय की लवकर लवकर संपवा. महसूलमध्ये खूप गोष्टी करण्याचा आपण प्रयत्न केला. साधारणतः आपल्या समाजामध्ये सरकारी अधिकाऱ्याने हा प्रयत्न ठेवला की तू अधिकाधिक वेळा माझ्या ऑफिसमध्ये चक्रा मार, असा त्याला आपला शब्द आहे. मग मी मला ज्यावेळेला लहानपणी गावी जायचो त्यावेळेला नेहमी असं लक्ष द्यायचं की वडील पूर्ण 2 महिने सुट्टीवर येतात, पण 2 महिन्यात काही त्यांना तलाटी भेटत नाही आणि 7-12 पण मिळत नाही. मी असा निर्णय केला की हा 7-12 घ्यायला तलाटीकडे जायलाच पाहिजे कशाला, तो ऑनलाईन झाला पाहिजे, तो घरात बसूनच मिळाला पाहिजे आणि डिजिटल सिग्नेचर सहित मिळायला पाहिजे. त्याचं 2.5 कोटी 7-12 डिजिटायझेशन तर मी महसूल मंत्री असताना आम्ही पूर्ण केलं, 1.40 कोटी डिजिटल सिग्नेचरचं पूर्ण केलं, आणि काल परवाकडे असं कळत आहे की आता पूर्ण 2.5 कोटी 7-12 डिजिटल सिग्नेचरचे पूर्ण झाले, की ज्याच्यामध्ये तुम्हाला आता तलाट्याकडे 7-12 घ्यायला जावं लागणार नाही. तुम्हाला शेतीचा व्यवहार करायचा असेल तर तुम्ही 7-12 पण न घेता जायचं, त्या रजिस्ट्रारनेच साईटवरून तुमचा 7-12 शोधून काढायचा. असं एक मोठं काम आपण केलं की ज्याच्यामध्ये सरकारी ऑफिसर्सने चक्रा मारणं बंद केलं. DMNA सुरू केलं आपण, की ज्या जे रहिवास आहे, जो एका अर्थाने कमर्शियल एरिया आहे, तिथे NA करावं लागेल, पण त्यासाठी कागदपत्र पूर्ण करण्याची आवश्यकता नाही, NA आहे असं म्हणावं, कलेक्टरने त्यांना चलन करून पाठवावं की याचे इतके पैसे भरलेत. अशा अनेक गोष्टी पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न केला. मराठा आरक्षणापासून खूप विषय सांगता येतील. विजनमध्ये मी म्हटलं असं ह्याच सगळ्या विजन पुढे होत्या, की उदाहरणार्थ रोजगार हमी योजनेचा जो रेट आहे 212 रुपये पर डे, आणि वर्षाला 100 दिवसाच्या नोकरीची हमी, ही 100 दिवसाची 200 दिवसाची करता येईल का? हा 212 300 दर करता येईल का? साधारणतः वर्षाला 200 दिवसाचं काम मिळणार याची खात्री झाली, आणि मग एवढं काम तर गावात क्रिएट होणार नाही, तर शेतकऱ्याच्या बांधावरचं काम हे रोजगार हमी योजनेत टाकता येईल का? की जेणेकरून शेतकऱ्याची इनपुट कॉस्ट ही अधिक असते मजुरी, आणि मजूर मिळत नाहीत. एकदा का त्या मजुराला तू शेतावर काम करायचं पाटलांच्या, आणि गावच्या चावडीमध्ये जाऊन तुझं जे कार्ड आहे ते पंच करायचं आणि पैसे घ्यायचे झाले, तर ह्यालाही मजुरीचे पैसे लागणार नाही, एकदम याची प्रोडक्शन कॉस्ट कमी होईल. आणि 200 दिवसाच्या जॉबची गॅरंटी झाली आणि दिवसाला 212 300 झाली, की त्यालाही त्याचं आयुष्य चालवताना काही प्रॉब्लेम राहणार नाही. अशा प्रकारचं आगामी काळामध्ये माणसाला स्वतःचे पैसे कसे मिळतील यावर भर दिला पाहिजे. शहरामध्ये अप्रेंटिसशिप ऍक्ट हा जवळ डेड झाला, कारखान्याने एकाने स्वस्तामध्ये माणसं मिळतात, त्या तरुण तरुणीला पैसे मिळतात, मग कुठे ती डेड झाली सिस्टीम? तर 7,000 आणि 8,000 रुपये स्टायपंड, ठीक आहे, कंपनीने 7,000 आणि 8,000 रुपये द्यावा, प्रत्येक त्या अप्रेंटिस मुलाला हे ॲडिशनल 10,000 रुपये सरकार देईल, तर आपोआप तो कामही करेल, तो अनुभवही करेल घेईल, स्वस्त लेबर मिळाल्यामुळे इंडस्ट्रीची प्रॉफिटेबिलिटी वाढेल, आणि हा जो बेरोजगारीचा मोठा विषय आहे तो संपेल,
अशा प्रकारच्या अनेक गोष्टी ह्या आगामी काळातल्या व्हिजनमध्ये आमच्या डोळ्यासमोर आहेत. एक मुद्दा मांडून मी माझं बोलणं संपवेन. एक व्हिजन जशी आपण मांडली की पाणी उपलब्ध झालं पाहिजे, मग माती परीक्षण झालं पाहिजे, नैसर्गिक खतं मिळाली पाहिजेत, उत्पादन वाढलं पाहिजे, ड्रीप असलं पाहिजे वगैरे वगैरे वगैरे. पण याच्याबरोबरीने आज ग्रामीण इकॉनॉमीमध्ये कुठलंही दरमहा उत्पन्न येण्याची काही व्यवस्थाच नाही. नोकरी करणारा जो आहे तो किती साधा शेपाई असला तरी सुद्धा दर महिन्याचे 13,000-14,000 रुपये त्याच्या अकाउंटला जमा होतात. बायको त्या 5 तारखेची वाट पाहत असते की पगार जमा झाला आता मिळणार. या आमच्या गावच्या महिलेला मात्र कधी पैसे मिळणार त्याची काही गॅरंटी नसते. हंगाम निघाल्यानंतर शेतकऱ्याला अशी स्कीम मांडता येईल का की तुम्ही आमच्याकडे 50,000 रुपये 10,000 रुपयाच्या पटीत डिपॉझिट करायचे, त्याचे तुम्हाला आम्ही वर्षाला 60,000 रुपये देऊ. दरमहा .5 तारखेला आणि ते तुझ्या बायकोच्या अकाउंटला, तुझ्या अकाउंटला नाही, RTGSने पैसे जमा होतील. ते 12 महिन्याचे 60,000 झाले, तू 50,000 रुपये देतो की तुला 60,000 मिळतील. आम्ही 50,000 रुपये घेऊ, ते 4% इंटरेस्टने गुंतू, तुला आम्ही 19% व्याज देऊ. साधारणतः 1 कोटी लोकांपर्यंत हे करायचं झालं त्याला 3,000 कोटी फक्त लागतात. एक दुष्काळ आला तर 13,000 कोटी लागतात. तर अशा प्रकारे ग्रामीण जीवनामध्ये जी एक आर्थिक अस्थिरता आहे ती बाई चिंतेत असते. ती कॉलेजची मुलगी चिंतेत असते की बसचा पास संपले कधी काढून मिळणार माहीत नाही. अशा प्रकारचा माणसाला पायावर उभा करण्याचा आगामी काळामध्ये आमच्या डोळ्यासमोर व्हिजन होती. पण मला परवा स्वप्न पडलं, त्याच्यामध्ये परमेश्वर असं म्हणाला की काही काळासाठी सरकार गेलं आहे तोपर्यंत माणसं टेस्ट करून घे. तेवढ्यात माझं स्वप्न भंगलं की मी माणसं टेस्ट करून घेतो पण किती काळासाठी, तर ते पुन्हा स्वप्न पडल्यानंतर कळेल.